सिद्धरामेश्वर यात्रा या वर्षाच्याबद्दल राज्य शासनाच्या सूचनाच्या प्रमाणे आणि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीच्या निर्णयाच्या प्रमाणे असा आम्ही निर्णय घेतलेले. वाढता करोना प्रादुर्भाव आणि ओमिक्रॉन नवीन व्हेरियंटच्या अनुषंगाने या वर्षी पण मागच्या वर्षासारखा फक्त धार्मिक विधीला आम्ही अलोड करायचा निर्णय घेतलेले. त्यामध्ये फक्त अक्षता सोहळा आणि बाकी कार्यक्रममध्ये 50 लोकांच्या मर्यादित तो धार्मिक विधी पार पाडतील. या 50 लोकांचा 2 डोस झालेले यादी पूर्ण पोलीस डिपार्टमेंटला देऊन त्यांच्याकडून परवानगी घेऊन या धार्मिक विधी पार पाडण्यासाठी या डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून निर्णय झालेले. तसेच यावर्षी मिरवणूक असणार नाही. मग 7 नंदी ध्वजाच्या वाहनातून परवानगी देण्यात येत आहे. तसेच भाविकांसाठी पण 12 जानेवारीपासून 16 जानेवारीपर्यंत सर्व ऑनलाईन दर्शनाच्या प्रमाणेच 2 डोस झालेले भाविकांनाच प्रवेश देण्यात येतील. त्यावेळेला फक्त 50 लोकांच्या एकाच वेळी 50 लोक आतमध्ये राहतील. तसं दक्षता मंदिर समितीने घेतला पाहिजे. तसा आदेश या डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीच्या अंतर्गत मी काढत आहे. आणि तसेच या 5 दिवसमध्ये मंदिरच्या परिसरामध्ये 144 कलमानुसार कारवाई करण्यासाठी पोलीस कमिशनरला पण या कमिटीच्या माध्यमातून विनंती करत आहे. यावर्षी पण सर्व भाविकांनी सिद्धरामेश्वर यात्राच्या धार्मिक विधी पूर्ण करोनाच्या नियमानुसार पालन करावा असा आमचा विनंती आहे.